नमस्कार सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज आम्हाला आमच्या उभयतांचा जो सत्कार केला आहे म्युनिसिपल फाउंडेशन आणि ओरिजन फाउंडेशन, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आमचा खडतर प्रवास म्हणजे मी पण अगदी घरकाम करूनच माझं पण आयुष्य झाले. डॉक्टरांची खूप गरीबी होती, त्यापेक्षा आमची थोडीशी बरी होती. वडिलांची नोकरी होती, पण आई शिवण क्लास करायची आणि मी जे आम्ही यांच्या भालचंद्राच्या घरी राहत होतो भाड्याने, त्यांच्या घरी मी धुणं भांडी, मुलांना सांभाळणे, जेवण बोलणे असं करत होते. नंतर माझी आमची गरीबी असल्यामुळे माझ्या अपेक्षा पण एवढ्या काही नव्हत्या की मुंबईचा पाहिजे किंवा पुण्याचा पाहिजे. फक्त हुंडा न घेणारा असा आणि निर्व्यसनी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मुलगा असावा असं माझी इच्छा होती, त्याप्रमाणे मिळालाही. नंतर परत डॉक्टरांची इच्छा होती की तिला टायपिंग यावं, म्हणून मी इंटर्नशिपमध्ये टायपिंग पूर्ण केलं. कारण रिसर्च पेपर टाईप करायचे होते, ते समजा बाहेर दिले तर ते मेडिकल टर्म समजत नाही, म्हणून तू इंटर्नशिपमध्ये टायपिंग शिकून घे, म्हणून ते टायपिंग शिकून घेतलं. तसंच बॅरिस्टरचं कार्ड हे 2005 पूर्ण केलं, तेसुद्धा हस्तलिखित आम्ही महाबळेश्वरला जाऊन पूर्ण केलं. महाबळेश्वर अजून आम्ही बघितलं नाही, पण फक्त पेशंटमुळे वेळ मिळत नव्हता म्हणून तिथं लिहिण्यासाठी, हस्तलिखित लिहिण्यासाठी पूर्ण केलं. आणि ते टाईप करण्यासाठी एका कॉलेज कुमारीला दिलं होतं, पण ती कॉलेज करून तिला वेळ मिळत असं ती टाईप करायची. पण डॉक्टरांचं असं होतं की बोललं की लगेच इन्स्टंट त्यांना हवं असतं, म्हणून मला म्हणे तू मराठी टायपिंग शिकून घे. मग मराठी टायपिंग शिकून घेऊन मग ते बॅरिस्टरचं कार्डसुद्धा पूर्ण केलं. नंतर डॉक्टरांचा स्वभाव एवढा कडक की अजूनसुद्धा 50% कमी झालेलं आहे. जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा डॉक्टर वडील म्हणायचे की डॉक्टर खूप हुशार आहेत, पण त्याचा स्वभाव खूप रागी आणि कडक आहे. मी म्हटलं असू दे, हुशार आहेत पण कालांतराने त्यांचा स्वभाव कमी होईल, म्हणून मी होकार दिला. ते आम्ही जेव्हा कपडे खरेदी करायला गेलो ठाण्याला भावाकडे, तरीसुद्धा ते रेस्टरूममध्ये असले तरी ते असं पर्कशन करायचे, अशी कधी पण अशी रिकामी बसलेले मला दिसले नाहीत. आणि जेव्हा पोलादपूरला लग्न झालं तेव्हा सांगितलं की 76-77 डॉक्टर मेडिकल ऑफिसर म्हणून बिरवाडी PSC होते, तिथे विंचूदंशाने 40% रुग्ण मरायचे. आणि मला लग्न जमलं तेव्हाच कल्पना दिली होती की तुला खेड्यात जाऊन काम करावं लागेल. मी म्हटलं चालेल ठीक आहे. नंतर मग पोलादपूरला आम्ही ट्रान्सफर करून घेतली, पोलादपूर RSला. तिथे मेडिकल ऑफिसरून 2 बॉन्ड पूर्ण केलं. तिथं पण डॉक्टरांचा स्वभाव इतका कडक की आधी ओपीडीत गेलं तरी आधी संडास बाथरूम पूर्ण बघायची की कर्मचाऱ्यांनी साफ केलेत का नाही. तर डॉक्टर जायच्या आधी मी त्यांना अलर्ट करायचे की डॉक्टर येतात, तुम्ही उठून बसा, काम करायला लागा. आणि घरीसुद्धा अजून जरी अपॉइंटमेंट घ्यायची असेल तरी ते आधी मला फोन करतात की मॅडम तुम्ही डॉक्टरांची मला अपॉइंटमेंट घेते आणि तुम्ही तरी खाली राहा, म्हणजे आम्हाला डॉक्टर रागून आहेत. खूप डॉक्टरांचा रागीट स्वभाव आहे, खूप त्यां आतापर्यंत तरी कमी झालेला आहे. नंतर आमच्याकडे अजूनसुद्धा नर्स नाही, रिसेप्शन नाही, वॉर्डबॉय नाही आहे, आया नाही, आम्ही दोघंच काम करतो. प्रत्येक पेशंट आला की रेकॉर्ड बरोबर ठेवणे, त्यांच्या नोंदी ठेवणे, त्याच्यामुळे संशोधनाला सुद्धा उपयोग झालेला आहे. आता 1976 रिसर्च सुरू झाला आणि 1982 सोल्युशन मिळालं. 40% मॉर्टॅलिटी लेस दॅन 1% झाली आहे. ग्रामीण भागात राहून कोणत्याही सरकारी किंवा बिनसरकारीची सरकारी मदत न घेता अमूलाग्र संशोधन करणे म्हणजे संसारातील काटकस करून व चंगळवाद दूर ठेवूनच करावे लागले. 30,000 ते 70,000 रुपयेपर्यंत वेळोवेळी संशोधनास लागणारे लॅब रिपोर्टसुद्धा आम्ही स्वखर्चाने करत आलेलो आहोत व त्यातच आम्हाला आनंद आहे. प्रत्येक रुग्णाचे रेकॉर्ड अगदी तंतोतंत ठेवल्यामुळे संशोधनासाठी उपयोग झाला. आज देखील 1978 आलेल्या विंचूदंशाच्या रेकॉर्ड आमच्याकडे आहे. आजपर्यंत आमचे संशोधन विंचूदंश व सर्पदंश इथेच थांबले नसून निर्णय संशोधन, उदाहरणार्थ विदर्भातील दूषित पाण्यामुळे होणारे किडनीचे आजार, फ्लोरोसिस, हार्ट अटॅक, हायपोथायरॉइड यावर संशोधन चालू आहे. रोजच आलेल्या रुग्णांना व्यवस्थित तपासून योग्य तो सल्ला देणे व त्यांच्या कुटुंबाशी एकरूप होणे हे नेहमी कटाक्षाने पाळले जाते, म्हणजेच डॉक्टर डे आम्ही रोजच साजरा करतो. आज देखील वैद्यकीय संशोधनासाठी रुग्ण लागतो, पैसा व ज्ञान खर्च होते. हे करत असताना नकळत संसाराकडे दुर्लक्ष होते. मूलभूत संशोधनाने जगामध्ये राष्ट्राची प्रतिष्ठा वाढते. संशोधकाला स्वतःला अग्नीच्या स्वाधीन व्हावे लागते, तेव्हाच राष्ट्राला ऊर्जा मिळते. कुटुंबासाठी शिल्लक राहते ती राख, त्यामध्ये त्यांनी चाचपटावे, मिळेल ते घ्यावे नाहीतर विसरून जावे. आमचे एकमेव असे हॉस्पिटल आहे की त्यामध्ये नर्स नाही, आया नाही, वॉर्डबॉय नाही आहे.
विंचुदंश सर्पदंश मधुमेह हार्ट अटॅक उच्च रक्तदाब थायरॉइड यांनी गंभीर झालेल्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आम्ही करत असलेल्या उपाययोजनावर पूर्ण विश्वास व श्रद्धा ठेवल्यामुळेच दाखविल्यामुळेच ग्रामीण भागात राहून वैद्यकीय संशोधन करणे शक्य झाले. त्यांचे उपकार तरी परत फेडणे अशक्य आहे. त्यांच्या रुग्णातच राहणे आम्हाला आवडेल. डॉक्टर्स डेला म्युन्सिपल कॉर्पोरेशन व ओरिजन फाउंडेशनने अभावभूतांचा सत्कार केला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.